हेही कळे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणी करता यशवंत सेनेचे कार्यकर्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जेवढी इथं आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत. या उपोषणावरून पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि राम शिंदे आमने सामने आले. पण या उपोषणामुळे राम शिंदेंची मात्र चांगलीच कोंडी झालेली आहे, अडचण झालेली आहे. पाहूया याविषयी विशेष. राम शिंदे रोहित पवार आमने सामने, धनगर आरक्षणावरून सामना, उपोषणामुळे राम शिंदेंची कोंडी. राज्यात मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवसांकरता उपोषण करणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराठी इथल्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण नुकतंच संपलं. मराठा बांधवांसाठी त्यांनी एक नवा किरण दाखवलाय. सरकारकडून सुद्धा त्यांना आश्वस्त करण्यात आलं. पण दुसरीकडे ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय. तर संविधानामध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलेलं असूनही 70 वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्ष संघर्ष करून सुद्धा सरकार त्याबद्दल गंभीर नसल्याचा आरोप धनगर समाजाकडून सातत्यानं होत आलाय. गेल्या 10 दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी इथे धनगर बांधव उपोषणाला बसलेत. आमदार राम शिंदे यांनी 4 वेळेला उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाही. मी तातडीनं आज मुक्कामालाच बरेच मंत्री येणार आहेत, त्यामुळे ही व्यथा आणि हा प्रश्न घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. लवकरात लवकर बैठक घेऊन याच्यावरती तोडगा काढावा या संदर्भामध्ये मी आज संभाजीनगरला माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सदस्याची भेट घेऊन चर्चा करणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपची इच्छाशक्ती दिसत नाही किंवा भाजपला धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटावा असं वाटत नाही असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलाय. धनगर आरक्षणाचा विषय हा सोडवावा असं भाजपच्या सरकारला वाटत नसावं. तसंच माजी मंत्री हे त्याच गावचे आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांचं वजन किती हे बघितलं पाहिजे. ते इच्छाशक्ती पाहिजे की धनगर आरक्षणाचा विषय सुटावा. ती इच्छाशक्ती कदाचित राम शिंदेंमध्ये दिसत नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले यशवंत सेनेचे कार्यकर्ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. मात्र रोहित पवार, राम शिंदे, सुप्रिया सुळे यांच्याशिवाय एकही मोठा नेता न फिरकल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संताप आहे. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा होता, मात्र त्यांनी सुद्धा अचानक दौरा रद्द केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. शेवटी प्रश्न कुठलाही असो, राजकारणी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत एवढं मात्र खरं. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. छत्रपती संभाजीनगरमधील कॅबिनेट बैठकीतील निर्णय